गया, खाऊंगा पटा पटा। तुमचं बरं आहे बा, कोणी मरो नाही तर जगो, तुम्हाला काही भावनाच नसते, फक्त खायचं आणि काम करायचं। माणसाचं बी तसंच पाहिजे होतं नाही, म्हणजे ना माणूस कधी एकटा पडलाच नसतं जसं आता मी एकटा पडलोय। माझी आई तर म्या 5 वर्षाचा असतानाच गेली, मला काहीच वाटलं नाही, कारण तेव्हा आई म्हणजे काही हेच माहीत नव्हतं। बापानी सांभाळलं मग मला आणि जोडीला तुम्ही दोघ, पण नुसत्या दुष्काळामुळं बाप फार खचून गेला होता। सणासुदीला सुद्धा घरात काही चांगलं खायला राहायचं नाही। होळीच्या दिवशी भाळ्या पहाट उठला, मला म्हण इल्या आलो रम्या, मला वाटलं गेला असेल मोटरी का, 10 वाजले तरी घरला आला नाही। मग म्या गेलो त्याला माळ्याकडे पाहिलं, एका झाडाखाली लय गर्दी जमेल होती। म्या जवळ गेलो, एक माणूस गळपास घेऊन पडेल होता। मला एक माणूस म्हणा इन्या तो बाप म्याला, म्या म्हटलं पळे एवढा डरपोक नाही तो, असा अर्धेव सोडून नाही जाणार मला। मग म्या जवळ जाऊन त्याचे खिसे तपासून पाहिले, तेव्हा मला त्याच्या खिशात एक फाटकी 100 नोट सापडली। त्या नोटीकडे पाहून मी लई रडलो, कारण तेव्हा मला खात्री पटली का तो माझाच बाप आहे म्हणून। मी ओळखलंच नव्हतं आधी त्याला, भली मोठी जीभ बाहेर आलेली, तोंडभर काळं पडलेलं होत, मला चांगलं आठवत। ते 100 नोटीकडे पाहायचा, मला म्हणायचं इन्या आपल्याकडे लई पैसे आहे, तुला लई शिकविल मी, तू फक्त शिक। पर शेवटी तेवढी चकनोट उरली होती त्याच्याकडं, या जगातून निघून गेला, पण ती नोट त्यानं माझ्यासाठी राखूनच ठेवली। तो गेला आणि त्याच्या 5 महिन्यानं तुम्ही मला सोडून गेले। बैला हो असं एकट नाही पाडायचं, एखाद्या माणसाला असं एकट नाही पाडायचं। त्या दिवशी बापाच्या माड्यावर सांगितलं मी त्याला, तुझे हे 100 लई झाले माझ्यासाठी, तुझे सगळे स्वप्न पुरे करील मी या 100 रुपयात, तुझे सगळे स्वप्न पुरे करील। आता ही 100 नोटच माझ्यासाठी आई अन बाप, माझा आजा मला कायम सांगायचा इन्या अरे पुस्तकं वाचायपेक्षा माणसं वाचायला शिख। तो काय म्हणायचा ना, ते आज मला एकटं पडल्यावर कळलं, तात्या आता माझ्यावर आभाळ जरी कोसळलं ना तरी घाबरणार नाही मी, कारण माझ्याकडे 100 नोट आहे, ही नोट आहे माझ्याकडे 100 लय पैसे आहे माझ्याकडं, लय पैसे। आ